शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला असून या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त प्रमाणात बाधा होण्याचा संभाव्य धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या करावयाच्या उपाययोजनांची पूर्ण तयारी करण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता कमी होती, मात्र ही लाट ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवघेणी ठरली. दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असून 20 ते 50 वयोगटातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अजूनही या लाटेची तीव्रता कायम आहे. अशा परिस्थितीत शासनाने तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला असून या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे, त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाने अजिबात गाफील राहून चालणार नाही अशा सूचना दिल्या. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शासनाच्या सूचनांप्रमाणे काय उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने कोणती पूर्वतयारी केली आहे, येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना जास्त धोका असल्यामुळे त्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशनानुसार आरोग्य विभाग व प्रशासनाने वेगवेगळ्या काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घेतली. लहान मुलांना होणारा धोका ओळखून वेळीच पावले उचलत आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीसाठी बाल रोग तज्ञांना पाचारण करून त्यांच्याकडून लहान मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती जाणून घेतली. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी आणि काही वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त अशी मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली. याच्यामध्ये तिसऱ्या लाटेमध्ये जे काही लहान बालकांवर होणारा परिणाम याच्यावर चर्चा करण्यात आली. त्यांच्यासाठी व्यवस्था काय लागेल, ही व्यवस्था निर्माण करण्याच्यासाठी काय काय सुचवणं गरजेचं आहे, काय काय करणं गरजेचं आहे, या बाबतीमध्ये आपण विचार सुरू करायला पाहिजे. त्याचबरोबर लसीकरणाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या अडचणी, या अडचणी सोडवण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे यावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना मला ही विनंती करायची का आपल्याला जर कुठला त्रास जाणवत असेल तर आपण घरी न राहता आपण टेस्ट करावी आणि उपचार कोविड केअर सेंटरमध्ये घेण्याच्यासाठी यावं, जेणेकरून आपल्या परिवारातील इतर लोकांना त्याचा प्रसार होणार नाही, संसर्ग होणार नाही, आणि म्हणून आपल्या सर्वांनी ती टेस्ट करावी आणि घरात राहू नये, होम क्वारंटाईन राहू नये. आपण सर्वांनी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन झालं पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही चेन ब्रेक करता येईल आणि आपला संसर्ग वाढण्याचं प्रमाण थांबेल. म्हणून आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं. ज्या काही तिसऱ्या लाटेची तयारी आपल्याला करायची आहे त्या बाबतीमध्ये प्रशासन योग्य पावलं उचलून ती तयारी त्या ठिकाणी करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. सभा मतदारसंघामध्ये एकाही रुग्णाच्या बाबतीमध्ये सेवा कमी पडता कामा नये. कोणीही कर्मचारी जर गैरवर्तन करत असेल, तो कोणी जरी असला, तर त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही हायगाई करण्यात येणार नाही. त्याच्यावर त्याच्या गुन्ह्याप्रमाणे त्याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई करण्यात येईल. या बाबतीमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी कुठली शंका ठेवू नये, एवढं या ठिकाणी सांगतो. मी सांगितलं का काही रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम होते, ते प्रॉब्लेम 1-2 दिवसामध्ये ते सुटलेले आहे. आता सर्व सुरळीत होईल असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु अजून पण जर काही अडचणी असतील, रजिस्ट्रेशनच्या असतील, अपॉइंटमेंटच्या असतील, या सोडून म्हणजे ह्या वरच्या पातळीवर ठेवून त्या अडचणी सुटतील आणि लसीकरण सुरळीत होईल. आज तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी तालुक्याचे माननीय आमदार यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने सर्वप्रथम जो मुद्दा येणार आहे की जे लहान मुलं आहे ते या लाटेमध्ये सफर होण्याची शक्यता जी वर्तवली आहे त्याच्या अनुषंगाने सर्व बालरोग तज्ज्ञ यांची बैठक घेऊन त्याचा वरती काय उपाययोजना आपल्याला करता येतील त्याच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. सर्व बालरोग तज्ज्ञ यांची परत एकदा स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्याकडून उपाययोजना घेऊन मग त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचं यामध्ये ठरलेलं आहे.
दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो लसीकरणाचा आहे. या लसीकरणाच्या ठिकाणी लस कमी येत असल्यामुळे आणि लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे त्याच्यावरती योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि लसीकरण सध्या जे चालू आहे ते पण योग्य पद्धतीने व्हावं याच्या अनुषंगाने पण चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच तिसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे म्हणजे DCSC वाढवणे, ऑक्सिजन बेड वाढवणे, ऑक्सिजनची अवेलेबिलिटी कुठून आपल्याला होईल त्याच्या संदर्भात आणि मेडिकेशन ज्या मेडिसिन फॅसिलिटी आपल्याला लागणार आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला उपाययोजना ज्या करायच्या त्याच्या सर्वावरती आज साधक बाधक चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. काळे यांनी जी आढावा बैठक घेतली त्यामधले बरेचसे मुद्दे क्लिअर झाले, पण माझ्या अनुषंगाने दोन महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, आपले पॉझिटिव्ह निघाले 100% पेशंट्स हे आपले कोरोना केअर सेंटर किंवा DCSCमध्ये ॲडमिट झाले पाहिजे. म्हणजे सर्व लोकांना नम्र आव्हान किंवा हे राहील की आपले आजूबाजू आले नातेवाईक आले सगळे पेशंट आयसोलेट होऊन ॲडमिट झाले पाहिजे. जोपर्यंत सगळे पेशंट ॲडमिट होत नाही 95% आपले तोपर्यंत आपण कोरोना नियंत्रण मुश्किल आहे, कारण समाजात पसरलेला व्हायरस. तुम्ही किती प्रयत्न करा आपले जे बेड्स वाढवायची कमतरता पडते आहे. आणि तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आपण आता ग्रामीण भागात अजून 50 बेडची व्यवस्था करतो आहे. ऑक्सिजन प्लांटचं काम चालू झालं आहे आपल्याकडं आणि SHMचं 44 बेड चालू झाले, पुढचे 56 बेड आपले कारणीत होत आहेत. तर माझं सर्व एक महत्त्वाचं आव्हान राहील का 100% पेशंट आपले ग्रामीण भागातले असू शहरातले असू सगळे कोरोना कोविड केअर सेंटरला ॲडमिट झाले पाहिजे. माझी सगळ्यांना नरम कळकळीची विनंती आहे, कारण त्याशिवाय आपण कोरोनाचं नियंत्रण मिळवणं दुरापास्त आहे आपल्याकडं. हां, परत आम्ही बघतोय का कोविड सेंटरला आमचं DCSC असेल ग्रामीण आलं किंवा SHMला लोकांचा पुळका फार आहे. घरचं जेवण आणा स्वतः जाऊन आमच्याकडे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचे भांडण करतात. लोक पॉझिटिव्ह पेशंटच्या बेडवर जाऊन बसतात, त्याला हाताने भरवता, एक दोन तिथेच राहतात नातेवाईक आणि हेच परत घरी जातात समाजात फिरतात आणि हे पसरवत आहे. ही चेन ब्रेक करणं मुश्किल आहे. आम्ही आमच्या आता आरोग्य विभागाचे लिमिटेशन संपले आहेत. आमच्याकडे दोन फक्त वॉर्ड आहेत, त्यांनी बाकीचं व्यवस्था करायची काय, लोकांना आवरायचं आणि ज्यांना आपण हटकतो ते लगेच आपल्याला धमकी देणार, बघू काय करून काय करून म्हणजे अंगावर धावणे करतात. माझं नम्र विनंती लोकांनी थोडा पुळका जो आहे आपला जो आहे आपल्याकडे जेवण आपण प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे, एखादं मागं पुढं होईल जेवण, जरी जेवण डबा असेल तर डिस्पोजेबल कंटेनरमध्ये डबा द्यावा जे आपले शिपाई त्यांना पोच करतील, पण आता एकपर्यंत जाऊ नये मध्ये. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, उपसभापती अर्जुनराव काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, सुधाकर रोहम धर्मशेठ बागरेचा, मधुकर टेके, अनिल कदम, श्रावण असणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप ओरपे, शहराध्यक्ष सुनील वंगुले, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, डॉक्टर अजय गर्जे, नगरसेवक मंदार पहाडे, अजित शेख, हाजी मोहम्मद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, फकीरमामू कुरेशी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष विदाते, डॉक्टर वैशाली बर्दे, ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, डॉक्टर महेंद्र गोंधळी, डॉक्टर अतिश काळे, डॉक्टर कुणाल गर्जे, डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड, रोहिदास लोहन, राहुल रोहमारे, प्रशांत वाबळे, भरत मोरे, विक्रांत झावरे, शरद खरात, तुषार पोटे, संतोष गंगवाल आदी जण यावेळी उपस्थित होते. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी. वेग वर्तमानाचा.